बातम्यांची अपडेट राहण्याकरता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या विधानभवनावर धडक मोर्चा काढला गेला. त्यात मासिक मानधन देण्याची मग्ररोहयो ग्रामविकास मंत्रालयाशी जोडावे, तसेच पेरणी ते कापणीचे कामे देखील घेण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आम्ही ह्या हिवाळी अधिवेशनावर मी महेंद्र मिश्राम ग्राम रोजगार सेवकांच्या राज्याध्यक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भव्य मोर्चा घेऊन आलेलो आहेत. 2007 पासून ह्या भारतामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली. कायदा आहे हा, आणि कायद्यामध्ये काम करत असताना महाराष्ट्रात जेव्हा रोजगार हमीची अंमलबजावणी सुरू झाली, त्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. आणि त्या ग्रामरोजगार सेवक म्हणून आम्ही काम करत असताना आम्हाला हिंदरचारची वागणूक आणि उपासमारीची वेळ आज आमच्यावर आलेली आहे. 2007 पासून एकदा मजुरांना तरी पोटभर मिळेल किंवा त्यांचं उदरनिर्वाह चालेल अशी मजुरी देण्यात येते, परंतु ग्रामरोजगार सेवकांना मजुरापेक्षाही हिंदरचारची वागणूक देऊन त्यांना कमिशनवर फक्त काम करावं लागत आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात रोजगार हमीच्या मजुरांना 206 रुपये मजुरी देण्यात येते, परंतु 206 रुपयावर आम्हाला फक्त 2.25% मानधन दिला जातो, कमिशन दिला जातो. आणि त्या कमिशनमध्ये आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणात आम्ही कामं करतो या देशात, या महाराष्ट्रातील राज्याचा जिल्ह्याचा आणि तालुक्याचा गौरव करण्यात येतो फक्त रोजगार सेवकांच्या भरोशावर. परंतु आज परिस्थिती अशी आली आहे की ह्या रोजगार हमीचा कणा समजला जाणारा ग्रामरोजगार सेवक हा उपासमारीच्या यातना भोगत आहे. त्यांना मुलाबाळांना आज उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आमच्या मागण्या आहेत, आम्हाला इतर राज्याप्रमाणे ठराविक मासिक मानधन देण्यात यावं, आम्हाला शासन सेवेत घेण्यात यावं, 2012चा जो शासन निर्णय आहे अर्धवेळ स्वरूपाचा आम्हाला पूर्णवेळ करण्यात यावं, आम्हाला ह्या रोजगार हमी योजना ही स्वतंत्र न ठेवता इतर राज्याप्रमाणे ग्रामविकासमध्ये समाविष्ट करण्यात यावं. आणि ह्या मागण्यासाठी आम्ही ह्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा घेऊन आलेलो आहे. खरं म्हणजे जर का आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही, तर आम्ही आपलं आंदोलन अधिक तीव्र करू आणि ह्या सरकारकडून आपल्या मागण्या मंजूर करून घेऊ. धन्यवाद.